प्रदीप मधुकर कोठावदे. मी 2001 साली ॲग्रीसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना माझ्या काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन केली. कुठलाही उद्योग सुरू करायचा म्हटला की सर्वात मोठा प्रश्न समोर येतो तो भांडवलाचा. पण मित्रांनो, मी सांगेल की मनी इज नॉट द कन्स्ट्रेंट, टू मेक युअर माइंड इज द कन्स्ट्रेंट. विश्वास हाच उद्योगाचा श्वास असतो, मात्र ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. यासाठी तुम्हाला रात्रंदिवस झटायला लागतं, काही गोष्टींमध्ये तुम्हाला सॅक्रिफाईस करायला लागतं, बलिदान द्यायला लागतं. असेल ॲग्री सर्च म्हणजे संशोधनातून निर्मिती, अशा प्रकारची आम्ही उत्पादनं तयार करीत आहोत. आणि त्यामुळेच आम्ही भारतातल्या जवळपास 8 राज्यांमध्ये, आफ्रिका खंडातल्या काही देशांमध्ये, आशिया खंडातल्या काही देशांमध्ये, अमेरिकेमध्ये आमची उत्पादनं निर्यात होतात. ॲग्री सर्च उद्योग समूहामध्ये आज मितीला जवळपास 250 कर्मचारी अतिशय सचोटीने काम करत आहेत. बायोटेक्नॉलॉजीवर आधारित विविध प्रकारची उत्पादनं ही संशोधन करून निर्माण करायची आहेत. त्याच्यासाठी आम्ही नाशिकमध्ये भव्य असा एक बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर, त्या संस्थेचं नाव आहे इन्स्टिट्यूट फॉर हेल्दी अँड न्यूट्रिशनली एनरिच फूड प्रोडक्शन. हे महाधिवेशन एक प्रकारे आपल्या समाजाचा पवित्र असा कुंभमेळाच आहे. खूप काही शिकायला मिळणार आहे, नवउद्योजकांना आपला उद्योग सुरू करण्याची दिशा मिळणार आहे. मी स्वतः, माझी कंपनी ॲग्री सर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, प्रगतधारा ॲग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, आम्ही सर्व या महाधिवेशनासाठी शुभेच्छा देतो. इथून पुढे होणाऱ्या सर्व सामाजिक उपक्रमांमध्ये आम्ही सहभागी असू. धन्यवाद.